इंस्टाग्राम आणि फेसबुकचे मालक मार्क जुकेरबर्ग यांनी पाच जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजता नवीन मायक्रो ब्लॉगिंग ॲप थ्रेड्स हे लॉन्च केले अवघ्या दोन तासात पन्नास लाखांहून अधिक लोकांनी हे ॲप डाउनलोड केले चोवीस तासांनंतर डाउनलोड करणाऱ्यांची संख्या एक कोटी आणि तीन दिवसात ती पाच कोटींवर पोचली ट्विटरसाठी एक थेट पर्याय म्हणून या ॲपकडे पाहिलं जाते आहे सोशल मीडियावर ट्विटर किलर म्हणून हे ॲप प्रसिद्ध होत आहे मार्क झुकेरबर्ग बऱ्याच दिवसांपासून हे ॲप लाँच करण्याच्या तयारीत होते सध्या सोशल मीडियाच्या स्पर्धेमध्ये मेटा सर्वात अग्रगण्य असतानाच थ्रेड्सच्या लॉन्च होण्याने तरी प्रसिद्धी अनेक पटींनी वाढली आहे अवघ्या पाच दिवसांमध्ये हे ॲप एक कोटीवरून थेट दहा कोटी लोकांनी वापरण्यास सुरुवात केली यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की या, या थ्रेड्सचा विषय नक्कीच खतरा आहे थ्रेड्समुळे ट्विटरला एक खंदा स्पर्धक निर्माण झाला आहे तर आता थ्रेड्स वर्सेस ट्विटरची स्पर्धा कोण जिंकेल असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझं नाव अथर्व पवार आणि बिंदासवर मी आपलं स्वागत करतो तुम्हाला जर मी विचारले की तुम्ही कोणतं सोशल मीडिया ॲप वापरता तर मी हे शंभर टक्के सांगू शकतो की तुमच्यातील नव्वद टक्के लोक हे इन्स्टाग्रामचं नाव घेतीलच इंस्टाग्राम हे आजच्या घडीला जगातलं सर्वात मोठं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जातं याच प्रसिद्धीचा फायदा मेटा कंपनीने घेतला आहे त्यांनी थ्रेड्स हे इंस्टाच्या माध्यमातूनच लॉन्च केले आपल्या इंस्टाग्रामवरच्या लॉगिनने डायरेक्ट आपण थ्रेड्समध्ये लॉग इन करू शकता त्यामुळे थ्रेडसाठी काही वेगळी मार्केटिंग करायची गरज मेटा कंपनीला फारशी पडली नाही हे ट्विटरसारखं हेही एक मायक्रो ब्लॉगिंग ॲपच आहे पण तरी ट्विटर आणि थ्रेड्स या ॲप्समध्ये स्वतःचंही वेगळेपण भरपूर आहे थ्रेड्स आपल्याला एक दुसरं इंस्टाग्राम असल्यासारखंच वाटतं फरक फक्त एवढाच की इंस्टाग्रामवर ज्या स्टोरीज रील्स पोस्ट आपल्याला पाहायला मिळतात त्या थ्रेड्समध्ये पाहायला मिळत नाहीत इथे आपल्याला फक्त टेक्स्च्युअल कंटेंटच पाहायला मिळतो तर दुसरीकडे ट्विटर इथे सुद्धा आपल्याला टेक्स्च्युअल कंटेंटच पाहायला मिळतो पण ट्विटरमध्ये फीचर्स आपल्याला जास्त पाहायला मिळतात जे की साहजिकच आहे कारण ट्विटर अनेक वर्षांपासून या मायक्रो ब्लॉगिंगच्या क्षेत्रात वावरत आहे या दोन्ही ॲप्समध्ये दुसरा फरक आहे पेड सबस्क्रिप्शनचा ट्विटरने ज्या प्रकारे आपले पेड सबस्क्रिप्शन आणलं आहे त्या प्रकारे थ्रेड्सनी अजून आणलेलं नाही थ्रेड्स सध्यासाठी संपूर्णपणे फ्री आहे पण ट्विटरवर मात्र बऱ्याच गोष्टींसाठी बंधनं आहेत दिवसाला सहाशेवर ट्वीट्स आपल्याला वाचायचे असतील आणि व्हेरीफाईडची टिक हवी असल्यास आपल्याला वर्षाला नऊ हजार चारशे रुपयांचं चा सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं इलॉन मस्क यांनी जेव्हापासून ट्विटर आपल्या ताब्यात घेतलं तेव्हापासून हा सबस्क्रिप्शनचा ऑप्शन आपल्याला ट्विटरवर पाहायला मिळतोय या ॲप्समधला तिसरा मुख्य फरक म्हणजे ट्रेंड्सचा ट्विटरवर जे काही ट्रेंड होतं ते आपल्याला हॅशटॅगच्या स्वरूपात लगेच पाहायला मिळतं पण थ्रेड्समध्ये अजून तरी हा ऑप्शन आलेला नाही पण येत्या काळात नक्कीच हा ऑप्शनही आपल्याला पाहता येईल आणि तो आणखी नव्या पद्धतीत येईल यात तीळ मात्र शंका नाही आता आपल्या मूळ प्रश्नावर परत येऊया हो ट्विटर वर्सेस थ्रेड्स या स्पर्धेत वरचड कोण सद्य परिस्थिती जर आप पाहिली तर नक्कीच ट्विटर हे थ्रेड्सपेक्षा अनेक पटींनी पुढे आहे फीचर्स युजर्स सबस्क्रायबर्स सर्वच बाबतीत ट्विटर सध्या शर्यतीत पुढं दिसतंय पण याचा अर्थ ते कायम पुढेच राहील असं नाही थ्रेड्स यांनी ट्विटर विरुद्ध ज्या प्रकारे शड्डू ठोकलंय त्यावरून हे नक्की की आगामी काळात या ॲपमध्ये अनेक नवनवीन आणि अजून आकर्षक असे फीचर्स आपल्याला पाहायला मिळतील मार्क जुगेरबग यांनी ज्या प्रकारे फेसबुक इंस्टाग्रामची जळणघडण केली त्याप्रमाणे ते, ते थ्रेड्सचीही करू शकतील का असा प्रश्न सोशल मीडियावर सर्वीकडे विचारला जातोय याबद्दल आपलं मत काय तुम्ही ट्विटर वापरणार की थ्रेड्स आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या बोलबिंदासला सबस्क्राईब करा धन्यवाद